नमस्कार, आपला समाज मार्गदर्शक म्हणजे सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मुंबईतील, दक्षिण मुंबईतील पहिली गल्ली खत्तर गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी आलो आहोत आणि मूर्तिकार सुदेश कदम यांनी सुंदर अशी आकर्षक म्हणजे शाडू मातेची मूर्ती इथे बनवलेली आहे. आपण पाहू शकतो या मूर्तीचं आकर्षण व त्यांचे डोळे, मूर्तीचे बोलके डोळे. आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी, त्यांच्याकडे माहिती घेऊ. साहेब, काय माहिती द्याल? नमस्कार. आपल्या मंडळाचं नाव आहे दक्षिण मुंबईचा महागणपती पहिली खत्तर गल्ली. आपली स्थापना झाली 1965. तर आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी मूर्ती बघताय तुम्ही, ही पूर्ण मातीची आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्लॅस्टर वगैरे काही यूज केलेलं नाही आहे. आणि ही मूर्ती बनवताना आपले जेवढे पण लहान मुलं आहेत किंवा मोठी मुलं आहेत, ते सगळ्यांचा हातभार लावतात. म्हणजे जेणेकरून पहिलं स्ट्रक्चर बांधल्यानंतर त्याच्यावर माती मळण्यापासून त्याच्या भाकऱ्या बनवण्यापासून सगळं हे एवढं जेवढं पण तुम्हाला डेकोरेशन दिसतं आहे किंवा गणपतीचं पूर्ण बॉडी कलर, त्याच्यानंतर मुकुट सजवणं, ते पण आपल्या वाडीतले सगळे कार्यकर्ते करतात. म्हणजे एकंदरीत ह्या गणपतीचं म्हणजे मूर्ती बनवण्यामध्ये सगळ्यांचा हात असतो, सगळ्या पदाधिकाऱ्यांचा हात असतो. आपल्यासोबत मंडळाचे अजून एक पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडनं देखील माहिती घेऊ. आपल्यासोबत मंडळाचे अजून पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया. साहेब, आपल्या मंडळाचे वैशिष्ट्य काय आणि कोरोनाच्या संकट काळात गेले 2 वर्ष कशाप्रकारे तुमच्या सार्वजनिक मंडळाने कामकाज केलं? जसं 2 वर्ष कोविड होता त्यामुळे आम्ही पूजाची मूर्ती ठेवलेली वाडीत, हे पूजाची छोटी मूर्ती बघताय तेच आम्ही ठेवलेली. यावर्षी आम्ही साजरा करतोय मोठा आणि वाडीचे डोळे वगैरे, ते गणपती डोळे तुम्ही पाहतायत, ते वाडीतल्या गरलीचंच करतो. आमचा संदेश नारगर करून तो डोळे बनवतो वाडीत, ते डोळ्यांचं काम करतात. ते सगळे वॉटर पेंटनेच केलेले काम आहेत. ते जवळजवळ त्याला लिखाई करायला कमसे कम 5 तास जातात, लिखाई करतो तेव्हा तो. धन्यवाद सर, थँक्यू. तर आपण पाहिलं असेल पहिली खत्तर गल्ली येथील आकर्षक अशी गणरायाची मूर्ती. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह मी उदय सांगळे, आपला समाज मार्गदर्शक, मुंबई.